दातांनी हाताचे काम करण्यात फायदा की तोटा? बरेच वेळा दोन्ही हाताने काम करण्यासाठी आपण तोंडामध्ये समोरील दातांच्या मदतीने लहान सहान वस्तू पकडून ठेवतो, किंवा दाताने बॉटलची झाकणं उघडण्याचा खटाटोप केवळ मजामस्ती म्हणून करतो. सतत कामात व्यस्त असणारी व्यक्ती अशी चूक करू शकते. उदाहरण द्यायचे म्हटले की फूल विक्री करणारा व्यक्ती बरेच वेळा दातानेच दोरा तोडण्याचा प्रयत्न करतो, किंवा गुलाबासारखी मध्यम आकाराची दांडी असणारे फूल तोंडाने पकडणे किंवा तोडणे सुरू ठेवतो. शिलाई मशीनवर काम करणारे टेलर बरेच वेळा बारीक सुया दातांमध्ये पकडतात. सुतारकाम करणारे कारपेंटर देखील छोटे खिळे दातांमध्ये पकडून ठेवतात. आणि इलेक्ट्रिशियन तर केवळ सवय म्हणून दाताने वायर तोडतात किंवा त्यावरचे रबरी आवरण दाताने उरबाडून काढतात. या सगळ्या प्रकारच्या सवयीने समोरील दातांच्या मुळाशी असणाऱ्या रक्तवाहिनीवर परिणाम होतो. सतत मार लागल्यामुळे दाताच्या आतमधील रक्तपुरवठा बंद होऊन दात हलू लागतो, दुखतो किंवा काही दिवसानंतर काळसर दिसतो. या सर्व लक्षणांचा एकच उपाय उरतो, तो म्हणजे दातांची रूट कॅनल करून दातामधील व दाताच्या मुळाशी असलेले इन्फेक्शन काढून टाकून स्वच्छ करून दात मजबूत करणे. यानंतर काही काळ तरी दात वापरण्यात येतो. या दातांवरच्या उपचारांचा खर्च खूप जास्त असतो व त्रास देखील होतो. यामुळे अशा प्रकारच्या दातांना नुकसान करणाऱ्या सवयीपासून लांब राहणे चांगले.